आम्ही पंचायत चढव सांगताले, आम्ही सगळ्या दिले असं, आणि मीडियावरही सांगले. आता सांगता स्वतः डेव्हलपर सांगता आपल्याला नाही म्हणत असं. सो त्याच्या स्टेटमेंटाचे आता मी रिवोक करूया लायसन, बिकॉज तो एग्री करता. आणि आम्ही सातच दीस दिसले दिले त्याला, आज 17 दिस जाते आज, आणि 10 दिस एक्स्ट्रा झाले तरी डॉक्युमेंट येई नाही. आम्ही कंडिशन किती घातला बुकाचे रेझोल्युशन 7 दिवसांनी दिना झाला आम्ही रिवोक करता म्हणा. वी आर फायनल अथॉरिटी द पंचायत. हे बघ आम्ही क्लिअर बोलला प्रायर टू द परमिशन वॉटर सप्लाय डिपार्टमेंट हॅज टू एमओसी फ्रॉम द वॉटर प्रायर टू द परमिशन एमओसी फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी किंवा प्रायर टू द परमिशन चीफ टाउन प्लॅनर गव्हर्नमेंट ऑफ गोवा अंडर सेक्शन 17 आणि तिनही म्हणतो ना आपल्याकडे पहिले अप्लाय केल्यानंतर दिसलंय पण जर तो पळ मला त्याच्याकडे एक असा पीडीए आणि पंचायत दोन आणि काय ना त्याच्याकडे तो हे जाता कॉन्ट्रेडिक्ट करता आपल्याकडे पण त्याला ए बी सी मागीर जाय ए म्हणल्या कोण पीडीए बी म्हणल्या पंचायत सी म्हणल्या कोण रजिस्ट्रेशन रेरा हे मागीर जाय त्याला त्याची पहिली टक्की जाय डी आणि ई आणि एफ जाय कोण जाय त्याला परमिशन फ्रॉम कटिंग ऑफ हे 17A चीफ टाउन प्लॅनर त्याला पहिली जाय पीडब्ल्यूडीची परमिशन त्याला पहिली जाय एनवायरमेंट क्लिअरन्स हे पहिली जाले मागीर ताका हे मेळपाक जाय खंयचे ए बी सी. सो हांगा परते जाल्ले आसा, हांगा पहिली पंचायतीन दिला पहिली पिडीएन दिला आणि तो म्हणतात हे नसताना दिला आपण हे अप्लाय केलं म्हणतो तो हेजेर तुझी सेदी आता हे पॉईंट वाईज आम्ही सगळे पॉईंट वाईज इतले वाचले न्ही फॉर दॅट माय ओपिनियन इज टू गो फॉर लिगल ओपिनियन विथ टू लॉयर्स नॉट ओनली वन विथ टू लॉयर्स कसले लिगल ओपिनियन लिगल ओपिनियन ऑन दिस फाईल. अरे पण बॉडीन लिगल ओपिनियन घेऊचे पहिले आम्ही रिझोल्युशन घेतला गरज ना पैसे म्हणपाक जाय आम्ही कित्या लावून लिगल ओपिनियन घ्या ना कित्या लावून फुटी एलिगेशन आमचे एलिगेशन एलिगेशन लिगल ओपिनियन किती ते सांग मग तू त्याने काणी बरोबर म्हणून लिगल तुझे ओपिनियन बरे ना लिगल ओपिनियन आम्ही सिंपल डॉक्युमेंट असा त्याच्या कडे करणार तर ते हा लिगल ओपिनियन घेता हा लिगल ओपिनियन घेता आउट कर दोघांचे आउट कर मिटिंग आउट कर डियर मिस्टर वालिस द अंडरसाइंड is in receipt of the show cause notice dated September 30th, 2024, issued by the village panchayat of Sankwal, herein after referred to as panchayat, which was received by the company at its local office at T6A1 building, Jairam Complex, Niyogi Nagar, Mala, Panaji, Goa 403001, on October 1st, 2024. The undersigned has been duly authorized by the company to issue this response to the show cause notice on behalf of the company, and accordingly the undersigned is issuing the following response. At the outset, the company would like to raise a preliminary objection that the show cause notice is not maintainable in law. It is strict law that a show cause notice issued by an authority body must give a reasonable opportunity to respond to the basis grounds on which such notice has been issued. But in the present case, there is no single ground even mentioned on the basis of which this show cause notice has been issued by the panchayat. Full stop. Ata to kite munda tar base na munda to kai is it correct secretary? I base dalna no tu base dalna ho ta ka I don't
क्वेश्चन बराबर मीटिंग रिजॉल्व टू इश्यू शो कॉज नोटिस टू मिसेस परमिश कंस्ट्रक्शन लिमिटेड भूटानी इंफ्रा reply which is sought within 7 days time on the same guidelines as per MPDA including objections raised by Mr. Tulsidas Naik, Mr. Maurelio Carvalho, Mrs. Nidhi Naik and Maria Paulina Azevedo during the meeting held on 11th March 2024 and conditions of MPDA bearing reference number MPDA 7P 2023-24-1254 dated 02-02-24. Failure to reply to the show cause notice within 7 days time, the construction license would be revoked. Okay, okay, okay. I have to say, documents found and reply. So we have already given the base. Base dealer. And this is the procedure we have done. So apna to is not a part of it. चेअरपर्सन आम्ही ऑलरेडी एनेक्स केलंय बेस ही बेस देऊन सो विच ही इज प्रूव रॉंग सो रॉंग आता पुढे वाच सो रॉंग झालं ना आम्ही कंडिशन डॉक्युमेंट ना झालं आम्ही रिवोक करतो सेकंडली वाच सेकंडली द शोकॉज नोटीस इज कम्प्लिटली वेक अँड एम्बिग्युअस in a catena of judgments passed by the Honorable Supreme Court as well as the Honorable High Court of Bombay, it has been clearly held that a show cause notice, which is vague in nature, is not maintainable in law. In the present case, apart from there being no basis, grounds even mentioned, much less relied in the show cause notice, there are references to certain oppositions, details, particulars of which have not been mentioned. Mere reference to vague and ambiguous allegations by some individuals does not pass the muster as laid down by the Honorable Constitutional Courts. Full stop. The chairperson, so what do you say? Certain opposition, details, particulars of which have not even mentioned mundato mere reference to vague and ambiguous allegations by some individual. We are not individuals, we are lawmakers. We are lawmakers and we are the village. Ami 11 jan dalla lokan dalla te so ana to ambiguous allegation made by some individual. We are not individuals. युनॅनिमस हो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह 11 जणांना धाडला हेक्टर सुद्धा ऍबसेंट ना सो ही कॅनॉट पास दिस स्टेटमेंट सम इंडिव्हिज्युअल कोणी केलं ना ही कॅनॉट केलं असतं दॅट इज नॉट अवर रेफरन्स ही कॅनॉट रेफर दिस इन दिस रिप्लाय पुढे सो रॉंग झालं इथून सेकंड इथून रॉंग पुढे
We are not individual, we are elected representative. Allegations by some individual does not pass the muster as laid down by the honorable constitutional courts, and therefore on this ground also the show cause notice is bad in law. Second, again, reject. Thirdly, the show cause notice merely states that the same is issued on the basis of a show cause notice issued by Murmugaon Planning and Development Authority, MPDA, which completely being oblivious to the difference in jurisdiction between the MPDA. Thirdly, full stop. So thirdly, kis sangta? To manta aplyak tumhi MPDA baran dalak. MPDN dalak pa tashi dalak manta to. MPDN sangala mare on that ground. MPDN sangala kebe construction license issued by MPDA ni maga. MPDM ఎంతన కండిషన్ గట్లేదా అదంగా కండిషన్ గట్లేదా అదక MPDM కండిషన్ నంబర్ 29 సుగలివాసులో ఓపెన్ స్పేసెస్ హెస్ షోన్ ఇన్ ద అప్రూవ్డ్ ప్లాన్ హెస్ టు బి డెవలప్డ్ అండ్ మెయింటైన్డ్ NOC from the Water Supply Department PWD shall have to be obtained before applying for completion certificate. Kon manta PDA kenna manta 2 February tanga deal cheyus eda anta ire May 31 NOC from Electricity Department shall have be obtained enna denchagare NOC from water na NOC from water electricity na quality of treated effluents of the solid waste అదించడే మాగిరేతో ఏరియా మార్పు పర్మిషన్ ఫ్రమ్ చీఫ్ టౌన్ ప్లానర్ గవర్నమెంట్ ఆఫ్ గోవా హెస్ టు బి ఒబ్టైన్ అండర్ సెక్షన్ 17 ఏనా దించగడే తిన్న డెవలప్మెంట్ పర్మిషన్ అప్రూవ్డ్ బై ద గవర్నమెంట్ ఏనా దించలేదు సో యాజ్ పర్ ద పిడిఏ అమీ తన ఆబ్జెక్షన్ కదా త్యా దిసా అండ్ దట్ ఈస్ హెస్ బీన్ ఐ నెక్స్ట్ తో మంటా థర్డ్లీ తో మంట కదా తుమ్మి యాజ్ పర్ తో మంటా అమీ కాయ ఎనెక్స్ బరో ना అని తో మంటా ఎనెక్స్ గెలా సో హి ఇస్ రాంగ్ Thirdly, the show cause notice merely states that the same is issued on the basis of a show cause notice issued by the MPDA, which completely being oblivious to the difference in jurisdiction between the MPDA and the panchayat. In such scenario, the show cause notice, in as much as it pertains to the aspects purely within the jurisdiction of the MPDA, is without jurisdiction. And for such reason is bad in law and not maintainable. In any case, in order to demonstrate and establish that apart from the show cause not being maintainable in law, even on merits, there is no ground of whatsoever nature made out to proceed against the company. This response shall duly narrate the material facts as also deal with the grounds as raised by the MPDA. The correct factual position is as under. First, the company is a legal entity duly incorporated under the Companies Act 1956 and is existing under the Companies Act 2013 and has its registered office at 7th floor, plot number 1, Alfatum Tower, Janpat Marg, Sector 90, Noida, Gautam Budh Nagar, Uttar Pradesh. 201305. This company is the flagship entity of the renowned real estate group Bhutani Infra, which has created a niche and goodwill for itself in the real estate of India by delivering best-in-class real estate projects. Second, at the outset, the company states that it has duly obtained the requisite permissions for the development of the property from the applicable authorities, including this panchayat. The company has submitted all the requisite documents for obtaining such permissions and it denies the allegations of without proper documentation and without following the guidelines issued by the MPDA for being completely baseless and unsubstantiated. Hence, the allegations, objections raised in the resolution of the panchayat
as enclosed with the chauffeur's notice are devoid of any merits and seem to be motivated, raised at the behest of persons with ulterior motives. So, आम्ही जेव्हा रिझोल्युशन घेतलं इकडं आणि युनानिमस तेव्हा आमचा अल्टिरियर मोटिव्स किती असा होता कोण आशिल्ला तो पंच मेंबरचे एलिगेशन एलिगेशन आम्ही आणि कंपनी हॅज सबमिटेड ऑल द रिक्वेस्टेड डॉक्युमेंट पंच मेंबर टू द पंचायत ही इज नॉट रिप्लाइंग टू द कोर्ट आणि ही इज नॉट रिप्लाइंग टू द पब्लिक ही इज रिप्लाइंग टू द पंच मेंबर इवन आमचे सेक्रेटरीचेर आणि आमच्या आतोरादाचेर डाउट करता की तुम्ही फेक रिप्लाय आमकां दिताय म्हणटा तुमकां काय कळना म्हणटा हिंग बरयलो तो कितें म्हणटा रिक्वेस्टेड डॉक्युमेंट ऑब्टेन सर्च परमिशन एंड डिनायज एलिगेशन विदाउट प्रोपर डॉक्युमेंटेशन म्हणजे तेजेर डॉक्युमेंट कसले आशिल्ले सेक्रेटरी फायली ना सेक्रेटरी हेजे कडेन पीडब्ल्यूडी वॉटर डिपार्टमेंट आशिल्ले ना हेजे कडेन इलेक्ट्रिसिटी आशिल्ले ना हेजे कडेन रोड आशिल्लो ना आमचे एनवायरमेंट क्लियरन्स आशिल्ले ना तेजे कडेन फ्लाईंग झोनाचे आशिल्ले ना फ्लॅग ऑफिसराचे ना हय सांगता मुखार मुखार सांग आपल्या को ना म्हण डिक्लेअर करतो तो आय कंटिन्यू सो थर्ड पॉईंट देर आर पोलीस कंप्लेन्स फाईल्ड अगेन्स्ट द व्हेरी कंप्लेनंट्स दिस इज वेग आम्ही आमच्या पोलीस कंप्लेंट कोणाचेर ना पंच मेंबरांचे ना बिकॉज आम्ही रूल करता पोलीस कंप्लेन्स फायल्ड अगेन्स्ट द व्हेरी कंप्लेनंट्स विच वील कंप्लीटली एक्सपोज अँड बेअर द ट्रूथ एज रिगार्ड द अल्टिरियर मोटिव्ह ऑफ ब्लॅकमेलिंग द नोटिसी टू एक्स्ट्रॅक्ट फायनान्शियल गेन्स इन अ कंप्लीटली अनलॉफुल मॅनर होल्डिंग द पार्टी टू रॅन्सम आता आम्ही केना पैसे मागले भुटानी कडे पंच मेंबरांनी आम्ही म्हणजे तीग जाणू येले ऑपोज करताले ते सो हिंगा आम्ही रिप्लाय करता सगळे बॉडी म्हणून केला इकराय जाणांनी सो आमच्यात किती एलिगेशन घालता आम्ही पैसे घेतले म्हणत्या कोणे आम्ही केना ब्लॅकमेल आम्ही एक फोन आमकां त्याच्या मोबाईल नंबर पासून ना आणि ते म्हाका तरी अप्रोच जावना तेकाय जावना कोणा झालंय त्यांचे घालपाचे हे स्पेसिफिक आमची इकराय जाणांचे कंप्लेन घातलं आम्ही ब्लॅकमेल करून खूप पैसे घेताय ते कोणे भुटानी पडले खूप डेल्ली होत It may also be noted that the complaints which were made to the MPDA, basis which MPDA had issued a show cause notice as detailed below to the company, were made with malafide intentions and have been filed with ulterior motives as shall be seen from the facts stated hereafter. The complainants are the very same persons who have filed a writ petition before the Honorable High Court claiming it to be a public interest litigation while public interest litigation WP number 1884 of 2024 F challenging the permissions granted to the very project and this panchayat has been arrayed as respondent number 4 in the said petition The Honorable High Court has issued notice to the said petition to all the respondents, including the company and the panchayat, amongst others. Upon a notice from the Honorable High Court, this noticee has appeared, filed Vakatlanama before the Honorable High Court and would be defending the said writ petition. The Honorable High Court is seized of the issue and hence issuance of the show cause notice has been highly objected to as recorded in the resolution itself. Copies of the order passed in the public interest litigation writ petition number 1884/2024F are enclosed here with as enclosure 1. So, that's the point. I think it's the court. This is also one of the court, chairperson. I'm also the court. विलेज कोर्ट तो हायकोर्टान गेला ते आमच्या लागना कोण गेला ते दॅट इज नॉट रेलेवन्स आम्ही त्याला मागला तुझ्याकडे इतले डॉक्युमेंट असा जर तू फायलीक लाय जाल्यार तुझे रिवोक करता म्हणून तिथलेच सवाल त्याला आम्ही तू कोर्टान वच नाही आणि हा आमच्या लागना ते आमच्या लागना ते कडे It may also be relevant to state that the company is the lawful owner in exclusive possession
it may also be relevant to state that the company is the lawful owner in exclusive possession of the property and measuring an area of 35,050 square meters and has acquired the said property from ANS Construction Private Limited under a registered sale deed dated July 14, 2023. The said sale of the property is duly registered with the sub-registrar, Office of the Civil Registrar, cum sub-registrar, Marmagao. In book 1, having registration number MOR-1-1294-2023 on July 7, 2024. Copy of the registered sale deed is enclosed here. How much explain, Guru? In oldie fraud, ANS Construction, oldie fraud. रेलेवन्स ना संगला तुझे कड़े डॉक्यूमेंट असले तू फाइलिन क्या एक्सप्लेन कर ओके इट इज फर्दर स्टेटेड दैट द सेलर ऑफ द सैड प्रॉपर्टी एएनएस कंस्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड हैज रिप्रेजेंटेड टू द कंपनी कंपनी म्हणजे की भूटानिक रिप्रेझेंट केलं एएनएस कन्स्ट्रक्शन कंपनी अँड ऑल्सो प्रोव्हाइडेड द रेलेवंट झोनिंग इन्फॉर्मेशन लँड यूज ऑफ द सॅड प्रॉपर्टी एज पर अ कम्युनिकेशन डेटेड सप्टेंबर 23, 2022 इश्यूड बाय द मर्मगाव प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी टू एएनएस कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड वाईड रेफरन्स नंबर MPDA झोनिंग इन्फॉर्मेशन 2022-23/889 The said property falls under C1 zone as per outline development plan for Vasco da Gama planning area 2030. Pertinently, the said certificate is valid for a period of 3 years unless revised earlier. It is opposite to mention that the zoning of the said property was classified as C1, almost a decade back, that was the query, which was confirmed and notified in the ODP 2011. अरे तयल तो C1 असो चेयरपर्सन C1 असो S2 असो आणि तो NDZ असो हमके का आम्ही तेजर चॅलेंज करू ना आम्ही त्याका फुगत सांगता यू अटॅच डॉक्युमेंट टू योर फाइल रिक्वायर्ड सो तो हमके ओल्ड कहानी सांगता सिवान असो आम्ही सिवानाचे चॅलेंज हे करता पण आम्ही उलयला गो सिवान न्हू म्हणून सो तो असो तो कसलो जो आम्ही किती लागता दॅट हॅज बी चॅलेंज इन द कोर्ट मागे दॅट इज डिफरंट मुखार फास्ट वॉज बसतो आफ्टर एक्वायरिंग द सेड प्रॉपर्टी द कंपनी कन्सेप्च्युअलाइज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ मल्टी फॅमिली ड्वेलिंग्स अँड विलास हिअरिन आफ्टर रिफर्ड टू एज द प्रोजेक्ट अँड अकॉर्डिंगली started to obtain the applicable permissions for the purpose of the construction and development of the said project. The company since then has obtained and or applied for the following permissions. First one, development permission dated February 2, 2024 granted by the MPDA in furtherance of an application filed November 16, 2023. Read with subsequent revisions as sought by MPDA. Second, construction license dated March 11, 2024 granted by this panchayat. Copies of third, registration under Real Estate Development and Regulatory Act 2016 dated March 22, 2024 granted by the Goa Real Estate Regulatory Authority. Fourth, permission for cutting of land as mandated under Section 17A of the TCP Act filed on January 5, 2024. Fifth, PWD permission for water connection for the property already applied for on April 12, 2024. Sixth, environment clearance. Data collection is under preparation. In accordance with EIA notification 2006. Hey, boy, that's what the 4, 5, and 6. These are the three names. Permission for cutting of land mandated under Section 17A from DCP, the Chief Town Planner, the file is in January. The field date is in January 24. And apply it. The Town Planner is in
दॅट इज नॉट अवर मिस्टेक. मागीर तो म्हणटा पीडब्ल्यूडी परमिशन फॉर वॉटर ऑलरेडी अप्लायड केन्ना एप्रील 2024 मागीर एनवायरमेंट क्लियरन्स म्हणटा तो 2016 लायक तो कितें ते आमकां लागना. आमी पंचायत चडो सांगताले आमी सगळे दिले आसा आनी मिडियारूय सांगले तो सांगता स्वता डेव्हलपर सांगता आपल्या स्टेटमेंटाचेर आता आमी रिवोक करूया लायसन्स बिकॉज तो एग्री करता आनी आमी सातूच दीस दिसले दिल्ले तेका आयज 17 दीस जाता आयज आनी 10 दीस एक्स्ट्रा जाले तरी डॉक्युमेंट्स येयनाय. आमी कंडिशन कितें घातला बुकाचेर रेझोल्युशन 7 दिसान दिना जाल्यार आमी रिवोक करता म्हणना वी आर फायनल अथॉरिटी द पंचायत. हे पळय हांगा क्लियर बरयला पिडीएन प्रायर टू द परमिशन वॉटर सप्लाय डिपार्टमेंट हॅज टू एनओसी फ्रॉम द वॉटर प्रायर टू द परमिशन एनओसी फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी कितें प्रायर टू द परमिशन हे चीफ टाउन प्लॅनर गव्हर्नमेंट ऑफ गोवा अंडर सेक्शन 17 आनी हे तिनूय म्हणटा तो ना आपल्या कडेन पयली अप्लाय केलो आनी तेका दितले प्लस आनीकूय ना त्या कडेन लोकल लेवल. सो कॉपी हितून जर तो पळयत न्हू जाल्यार तेचे कडेन एकू आसा पिडीए आनी पंचायत दोन आनी कांय ना तेचे कडेन इआय ताका मेळोवपूय शकना एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट फ्रॉम स्टेट अँड फ्रॉम आमचे युनियन मिनिस्टर पंचायत जाता इनवॅलीड जाता बिकॉज पंचायतीन फॉलो म्हणून पंचायत इनवॅलीड म्हणून ताका शुल्कच नोटीस धाडला मरे परत उलोवपाक गरज ना. कॉपीज ऑफ द एप्लिकेशन मेड एन्ड परमिशन ग्रांटेड टू द कंपनी आर एनक्लोज हियर विथ एज एनक्लोजर 3. इट मे बी नोटेड दॅट द अबाव परमिशन एट सिरियल नंबर्स ए बी एन्ड सी हॅव बीन ड्युली ग्रांटेड आफ्टर कन्सिडरिंग ऑल रेलेवंट डेटा प्लेस्ड ऑन रेकॉर्ड बाय द कंपनी इन कंप्लायन्स ऑफ द एप्लिकेबल लॉज एन्ड रेग्युलेशन मेड देअर अंडर वायल द परमिशन एज मेन्शन एट सिरियल नंबर्स ई एन्ड एफ हॅव बीन ड्युली अप्लायड फॉर and as regards D, the data collection is under preparation. So, हांगा तो हे जाता कॉन्ट्रेडिक्ट करता आपल्या कडेन पळय ताका ए बी सी मागीर जाय ए म्हणल्यार कोण पिडीए डी म्हणल्यार पंचायत सी म्हणल्यार कोण रजिस्ट्रेशन रेरा हे मागीर जाय ताका तेजे पयली ताका कितें जाय डी आनी ई आनी एफ जाय कोण जाय ताका परमिशन फ्रॉम कटिंग ऑफ हे 17A चीफ टाउन प्लॅनर ताका पयली जाय पीडब्ल्यूडीचे परमिशन ताका पयली जाय एनवायरमेंट क्लियरन हे पयली जाले मागीर ताका हे मेळपाक जाय खंयचे ए बी सी. सो हांगा परते जाल्ले आसा हांगा पयली पंचायतीन दिला पयली पिडीएन दिला आनी तो म्हणटा हे नासतना दिला आपण हे अप्लाय केलो म्हणटा तो. सो तो हांगा जालो कॉन्ट्रेडिक्ट केला आपल्याकच ती आपल्या कडेन हे ना पण हे नसतना आपल्याला त्यान दिला आणि तेको ना त्यांना आमगेले पंचायत रेकॉर्ड आता जर दाखवते तो पंचायती पास दिसलो रे पंचायत पुढे पुढे पंचायती त्याने कॉन्ट्रेडिक्ट केला आपल्याकडे सांगता. Hence, the company has acted in good faith and as such has not breached any provision of the applicable law. परत तो आणखी कॉन्ट्रेडिक्ट करता आपल्या कितले कसलो रूल मोडू ना म्हणता तो पहिलं सांगता मोडलं म्हणता. Ninth, it may be noted that the above permission have been duly granted after considering all relevant data placed on record by the company in compliance of the applicable laws and the regulations made thereunder. Hence, the company has acted in good faith and as such has not breached any provision of the applicable law. 10. The license in question was granted following a thorough review of the property and the documents required in compliance of the relevant regulation as well as proper and due application of mind. Abha, all point I explain karta to manta the license in question was granted following thorough review of the property. Review is as good as inspection. To eklo gelo inspect karpa there is no panchayat inspection report. So in compliance of the relevant regulation as well as proper and due application of mind and amka secretary sangla tyacha hoy yes karu na ki tyan inspection karu na and to mhanta aplyan inspection kele mhanta review kele mhanta we have consistently acted in good faith with due diligence and obliged to the law thus we categorically deny such allegations and affirm our commitment to complete compliance with all legal requirements. 11. आणि एक मात्र बारीकसो सर
आमचो एडवोकेट हांगा गेलर डिसूजा, आता वो आमचो पंचायतीचो एडवोकेट, आणि आता तो पंचायती तर्फे अपियर जाता फॉर दीस कोर्ट मॅटर, राईट ना पीटर? गॅलर इज ऑल्सो पार्ट ऑफ दीस, राईट? आता म्हाका सांग गॅलराचो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कितको जाता हांव एस्टॅब्लिश करता. वी आर ऑल 11 मेंबर. त्या दिसा आम्ही 5 जणांनी ओपोज केलो. त्या दिसा गॅलर आशिल्लो हिंगा, गॅलर गायड करतालो दोग जणांक, एक तरी आमची सरपंच बशिल्ली आणि एक तुका, की अशी सांग अशी सांग तशी सांग म्हणटालो, की त्या कोर्टान हा, या कोर्टान हा, त्या कोर्टान हा. आता म्हाका सांगपाक जाय तुका, हिंगा आम्ही गॅलराक घेवपाक शकनाय, बिकॉज पंचायतीचेर एक केस आहा की आम्ही हो प्रोजेक्ट आम्ही दिलो म्हण, इकरा पंच मेंबर म्हणजे बॉडीन दिलो म्हण, ओके. आता तुतून आम्ही ओपोज केले 3-4 जणांनी, तरी झेलर आता आमचा दोघांचा ॲडवोकेट झाला, ओपोज करता त्याचा ॲडवोकेट झाला आणि सपोर्ट करता त्याचा ॲडवोकेट झाला. सो हाऊ कॅन झेलर बी अलाउड, त्याचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहा बिकॉज द रुलिंग साईड बार आहा, बिकॉज ही इज फॉर द रुलिंग एज वेल एज द ओपोजिशन. सो वेन द ओपोजिशन इज अगेन्स्ट द प्रोजेक्ट अँड देर आर फ्यू मेंबर्स हु आर फॉर द प्रोजेक्ट, सो झेलरचा हिंगा रोल ना, झेलर हॅज टू बी आउट ऑफ दीस. आणि आमकां एक न्युट्रल ॲडवोकेट हाडपा पडटलो जो लोकां बारा आणि या प्रोजेक्टा अगेन्स्ट रावता. सो हे मातशें नोट कर, हेका रेजोल्युशन बी गरज ना, ही हॅज टू अप्लाय फॉर विथड्रॉल फ्रॉम दीस मॅटर. सो हेजेर तुजी सेदी आता हे पॉइंट वायज आम्ही सगळे हे झाला, पॉइंट वायज इतले वाचलाय न्ही. फॉर दॅट माय ओपिनियन इज टू गो फॉर लिगल ओपिनियन विथ टू लॉयर्स, नॉट ओनली वन विथ टू लॉयर्स. कसले लिगल ओपिनियन? लिगल ओपिनियन ऑन दिस फाईल. अरे पण बॉडीन लिगल ओपिनियन घेऊची पहिले आम्ही रिझोल्युशन घेतला ना, फॉर दिस लिगल रिप्लाय, फॉर देयर रिप्लाय वी आर टेकिंग लिगल ओपिनियन. गरज ना आमका लिगल ओपिनियन, बॉडीन लिगल ओपिनियन एलिगेशन थोडी आमची गाईडलाईन बी ना. सो आय वॉन्ट टू गो फॉर लिगल ओपिनियन नॉट विथ टू लॉयर्स, एक लॉयर ना. कित्याक लागून पैसे मोडपाक जाय आम्ही? कित्याक लागून पैसे? लिगल ओपिनियन घ्या ना. कित्याक लागून? सवाय घ्या पुढे एलिगेशन, आमचे एलिगेशन घेतले. एलिगेशन एलिगेशन हांव तुका सांगता, कित्याक लागून ते सांग म्हाका, लिगल ओपिनियन कित्याक लागून जाय तुका? ना रे बघे, क्वेश्चन आन्सर करून लिगल ओपिनियन कित्याक? ना हांव तेका विचारता चार पर्सन, लिगल ओपिनियन कित्याक सांगता? लिगल ओपिनियन लिगल ओपिनियन घेतो ना रे, म्हाका पहिले तू सांग लिगल ओपिनियन कित्याक? हांव लिगल ओपिनियन घेता. रिझन लिगल ओपिनियन, रिझन तू रिझन तुझं जायचं मेन्शन केलेलं आहे ते. ना तुझे रिझन सांग रे म्हाका, माझे सांग तुका. सिम्पल लेटर धाडलेलं राव ऐकाय, सिंगल सिंपल लेटर झालो तेंगा धाडलो न्ही, त्याच्या उपरांत इतले पण पेजीस आमकां बरोवन धाडले तेने. डेट ओली काणी आम्ही लिगल ओपिनियन आम्ही लिगल ओपिनियन घेऊन ना, एक काणी आहे लिगल ओपिनियन कित्याक जावं बाबा? तू किती येतं? माझे लिगल ओपिनियन राव, म्हाका सांग लिगल ओपिनियन कित्याक जाय ते सांग मरे तू. तेणी काणी बरयल्या म्हणून आमकां लिगल तुका जाय, तुका जाय सर लिगल ओपिनियन तुमचे ओपिनियन बरे ना म्हागे ओपिनियन, म्हागे ओपिनियन लिगल ओपिनियन आम्ही सिंपल म्हागे सांगले डॉक्युमेंट असा त्याचे कडेन माझे सांगले डॉक्युमेंट ना आपल्याकडे तुम्ही किती आहे बरे ना बरोवपाक प्रश्न तू करना तर ते हा लिगल ओपिनियन घेता, हा लिगल ओपिनियन घेता. आउट कर दोघांचे, आमकां आउट कर मिटींगेत, आउट कर आउट कर आउट कर पांच जण असा, एक जण उरले सांगता. भुटानी म्हणताय तो होच, हेजेरूच भुटानी असं बसता. डेप्युटी इलेक्शन जिंकला आणि आयज भुटानीच्याच वाड्यान हो प्रोजेक्ट येता. म्हणजे
विदाउट प्रॉपर डॉक्यूमेंट पहले पंचायत पांच जन आशिले आम्ही दोघे जण उठले किद्या ऐकला म्हणून लिगल ओपिनियन म्हणतो म्हणून त्याला त्यांचं कोरम जायना उठून कसं केलं ते कोरम नाही तीन जण कोरम जायना चार जण जाय मिनिमम पण आय सांगले वी आर विड्रॉइंग सो दॅट डिसिजन इज इनकम्प्लीट सो डिसिजन होई झालं आता लिगल आता भूतानी कोणते कळ हे बॅग अप्रूव्ह झाले परमिशन आज परमेश कंस्ट्रक्शन आज रिप्लाय दिला आमका आणि आज ते वॉटर दर्गर मिटिंग त्याला नोटीस धाडलो शोका नोटीस धाडलो झाल्या ते रिप्लाय वाचता असताना आम्ही पॉइंट वाईज या चेअरपर्सन डेरिक वाली साहेब जे जे वाडान भूतानी येतात आणि जो अकरा तारखेर मार्चाच्या लायसन दिता असताना एक वर मुतो गेल्लो एक वर मुतपा लागले ताका उठोन गेल्लो किदें आणि त्याका आयज आम्ही सांगले एक्सप्लेन केले ते आमचे आपचे रिप्लाय आपल्याच रिप्लाय ते कॉन्ट्रडिक्ट करता आपल्या ते म्हणता किदें आमचे कडेन ही परमिशन असा भाई पंचे पीडीएन दिला पंचायतीन दिला आणि परमिशन ना आणि ही आम्ही अप्लाय केला पंचे परमिशन फॉर कटिंग ऑफ लँड अंडर 17 ए चीफ टाउन प्लॅनरचे परमिशन फॉर पीडब्ल्यूडी उदकाचे आणि परमिशन ऑफ एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ही ना म्हणतो तो अप्लाय केला आम्ही पंचायतीन त्या नोटीस या कारणात धाडलेले की बाबा हे तुमचे कडे लायसन असा तर लया म्हणून एनओसी हाडल्या सीसीपीचं परमिशन ना त्यांचे कडे सीसीपी त्या लागना उदकाचे हय त्यांना उदकाचे ना त्यांना एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ना त्यांना तोच सांगता पण कॉन्ट्रडिक्ट करता आपले सांगताय मरे बरे उठो बरे